ब्रह्मा मुरारे त्रिपुरांतकारे भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 13 डिसेंबर 2022 मंगळवार, मार्गशीर्ष मास, कृष्ण पक्ष पंचमी, अश्लेषा नक्षत्र, वैधृती योग आणि कौलव कर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, सध्या करत असलेल्या अभ्यासामध्ये आणि विषयांमध्ये आपल्याला यश नक्कीच मिळेल, पण आपल्याला ते यश मिळण्यासाठी लक्षपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे हे लक्षात घ्या। सहजासहजी आपल्याला तो विषय पूर्ण होणार नाही किंवा अडचण येऊ शकते, त्यासाठी आपण लक्षपूर्ण अभ्यास करणे खूप गरजेचे आहे। वृषभ राशी, जोडीदाराच्या आरोग्याची थोडीशी आपल्याला काळजी सतावे। त्यांची दगदग किंवा ते करत असलेले परिश्रम यामुळे त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो, शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यांना झालेला त्रास पाहून आपल्यालाही त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो, तर त्यांची काळजी घ्या। मिथुन राशी, एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा सुद्धा कदाचित आपण आधी त्याग केला होता किंवा नाकारला होता, अशीच वस्तू अशीच गोष्ट पुन्हा आपल्याला स्वीकारावी लागू शकते। तशा काही अडचणी येऊ शकतात, काही त्रास येऊ शकतो, पण त्या स्वीकारल्यामुळे त्रास होणार नाही आणि ते स्वीकारावं लागणार आहे यासाठी आपली मानसिक तयारी ठेवा। कर्क राशी, धार्मिक स्थळी जाण्याचे योग आणि त्याचप्रमाणे आपल्याला अचानक प्रवासही करावा लागू शकतो, तर आजच्या दिवशी अशा गोष्टी आपल्यावर घडू शकतात। तर अचानक प्रवास करावा लागला तरी त्याच्यातून आपल्याला फायदाच होईल, फक्त आरोग्य जपा। सिंह राशी, आधी झालेल्या दगदगीमुळे किंवा शारीरिक त्रासामुळे पुन्हा शारीरिक त्रास संभावू शकतो, त्यामुळे शक्यतो आता विश्रांती घेण्याची गरज आहे, विश्रांती घ्या। कन्या राशी, गैरसमजामुळे एखादे मित्र मैत्रिणी यांच्याशी दुरावा निर्माण होऊ शकतो, यांच्याशी आपला दुरावा निर्माण होऊ शकतो, तर कदाचित काही गैरसमज असतील तर आधीच दूर करण्याचा प्रयत्न करा। तुळ राशी, वडीलधाऱ्या व्यक्तींचे न ऐकल्यामुळे किंवा त्यांचा सल्ला न घेतल्यामुळे आज कदाचित आपल्याला एखाद्या मोठे नुकसान होऊ शकते किंवा एखाद्या प्रसंगालाही सामोरे जावे लागू शकते, तर शक्यतो आपण वडीलधाऱ्यांचा मान ठेवा आणि त्यांचा सल्ला घ्या, हा आपल्यासाठी हितकारी असेल। वृश्चिक राशी, कामाचा व्याप वाढेल, दगदग वाढेल, एखादे टार्गेट पूर्ण करण्याचे आपल्याला स्वीकार सुद्धा करावा लागू शकतो किंवा स्वीकारावे लागेल असे, तर तेही करता येईल आणि त्याच्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल। धनुराशी, आज शक्यतो कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका, मानसिक त्रास होऊ शकतो, शारीरिक त्रासही होऊ शकतो, जपून राहा। मकर राशी, आज आपल्याला आरोग्य हवे तसे साथ देणार नाही, त्यामुळे कामाचा व्याप करताना किंवा व्याप वाढवून घेताना आरोग्य पाहूनच कामाचा व्याप किंवा प्रवास करावा। कुंभ राशी, वरिष्ठ खुश असतील, वरिष्ठांची मर्जी संपादन होईल, मोठ्या कामाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येईल, आपण ती यशस्वीरित्या पूर्ण कराल। मीन राशी, संततीच्या शिक्षणाबद्दल एखादा प्रश्न उपस्थित होईल किंवा तो प्रश्न उपस्थित होऊन आपल्याला सतावेल, मानसिक त्रासही होऊ शकतो, पण आपण जर त्याच्यावरती नीट प्रयत्न केला तर त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, आपण त्याच्यावर मात करू शकाल। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी जाऊ। चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी त्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।